संजय राऊत जो रोज भोंगेसारखा बडबड करतो, आमची जर इच्छा असते ना आमच्या इच्छेनुसार जर एजन्सी जर वागत असती तर आम्ही याला अंडा शेलमध्ये टाकायला लावलं असतं. 3-4 दिवसा अगोदर जयंत पाटलाला ईडीची नोटीस आलेली आहे. ईडीची नोटीस येणे हा काही नवीन भाग नाही, अनेक लोकांना ईडीच्या नोटिसा प्राप्त झालेल्या आहेत. मग त्यात शरद पवारपासून राज ठाकरेपर्यंत किंवा इतर अनेक नेते या नोटिसीला उत्तर देण्यासाठी ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहिलेले आहेत. परंतु आता एक नवीन पॅटर्न या महाराष्ट्रामध्ये यायला लागला आहे. एखाद्याला ईडीची नोटीस आली की त्यांनी आपला शक्ती प्रदर्शन करणे आणि त्यानुसार आपल्या यंत्रणेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणे हे मला वाटतं गैर आहे. ईडीची नोटीस आली याचा अर्थ ताबडतोबीने शिक्षा होते अशातला भाग नाही. त्यांच्या काही प्रश्नाला उत्तर जर दिली तर त्याच्यावरची कारवाई करायची की नाही करायची हे कार्यालय ठरवेल. परंतु काही लोकांचा असा गैरसमज झाला की ईडी असेल सीबीआय असेल याचा वापर राजकीय लोक करतात. एक माझी जी काही माहिती आहे हे किती सत्य असत्य ते तुम्ही शोधा, परंतु असा जर वापर करायचाच असता तर अनेक लोक आज तुरुंगातच दिसले असते, बाहेर दिसले नसते. उदाहरणार्थ जर घ्यायचं असेल तर हा संजय राऊत जो रोज भोंगेसारखा बडबड करतो, आमची जर इच्छा असते ना आमच्या इच्छेनुसार जर एजन्सी जर वागत असती तर आम्ही याला अंडा शेलमध्ये टाकायला लावलं असतो. परंतु तसं झालं आहे का? आजही तो बाहेर आहे ना, त्याला बेल झाले ना. राज साहेब असतील त्यांनीसुद्धा 10 तास त्या ईडीच्या कार्यालयामध्ये आपला स्टेटमेंट दिलंय ना. म्हणून अशा गोष्टीला दबाव आणणं मला वाटतं योग्य नाही. मग यामुळे उद्या एखाद्या नेत्यांवर जो भ्रष्टाचारी असेल नसेल तो नंतरचा भाग आहे, परंतु जर असा जर एखादी नोटीस पाठवली आणि आपण जर उठाव केला तर त्याचा परिणाम असा होईल की उद्या हे जे काय कोणी पुढारी सो कॉल्ड पुढारी असतील त्यांनी ते मोकाट सुटतील. मग आपल्याला ते सांगायला सुद्धा चान्स राहणार नाही की नाही यांनी भ्रष्टाचार केला आहे. आणि जयंत पाटलाबद्दल आमचेसुद्धा ते चांगले मित्र आहेत, आमचेसुद्धा त्यांचे चांगले संबंध आहेत. म्हणून स्वतः जयंत पाटलांनी जेव्हा ट्विट केलेले आहे त्यांनी सांगितलं की ईडी कार्यालयात कोणी येऊ नये, मी माझं समर्थ आहे, मी माझ्या सगळ्या त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देईन. आणि म्हणून आता जो काही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जे काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उठाव करतायत त्यांनाही माझी विनंती आहे, जेव्हा आपला नेता आपल्याला सांगतो की असं काही करू नका त्या टायमाला असं काही करू नये, याचा परिणाम आणि दुष्परिणाम या दोघाची जाणीव आपण ठेवली पाहिजे. एवढंच या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे.